स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नुसतं नाव जरी उच्चारलं तरी अंगावरती रोमांच उभे राहतात असं व्यक्तिमत्व. त्यागाचं प्रतीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, संघर्षाचं प्रतीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, समर्पणाचं प्रतीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि अशा व्यक्तिमत्वाविषयी माथेफिरू राहुल गांधी हे ज्या पद्धतीनं भरडतात, खरं तर मनाला फार दुःख होतं की अशा पद्धतीनं सावरकर विषयामध्ये कोणीतरी उगाचच राजकारण करण्याचा प्रयत्न करतं. आणि उगाचच इतक्या मोठ्या महापुरुषाला त्यांचं कर्तृत्व जाणून न घेता त्या ठिकाणी कुठंतरी त्यांचा अपमान करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. आणि त्यामुळे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागतंय. सातत्याने माथेफिरू राहुल गांधींच्या विरोधामध्ये अनेक आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला वाटलं की त्या ठिकाणी कुठंतरी त्यांची भ्रष्ट झालेली मती सुधारेल आणि कुठंतरी अक्कल ताळ्यावर येईल. पण तेवढं करून हे थांबलं नाही आणि त्यामुळे त्यांची जी काही विचारसरणी आहे की सावरकर विषयामध्ये राजकारण करण्याची त्यांची भावना आणि भूमिका आहे ती सातत्याने समोर आलेली आहे. आणि त्यामुळे आता जनतेच्या अस्मितेचा जो विषय आहे, महापुरुष हा कायमच भारताच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेचा विषय राहिलेला आहे. कारण आपला इतिहास जाज्वल्य आहे म्हणून आपण वर्तमान चांगल्या पद्धतीनं जगू शकतो आणि भविष्य घडवण्याच्या गोष्टी करू शकतो. आणि त्यामुळे जी अस्मिता, आपले महापुरुष ही आपली अस्मिता आहे, त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने नेहमीच नो कॉम्प्रोमाइजची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा त्या ठिकाणी मार्गक्रमण करते. 1 तारखेपासून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये अनेक जनसामान्य जनता त्या ठिकाणी उतरत आहे, अनेक हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी उतरत आहेत. कारण जर आत्ता रस्त्यावर उतरलो नाही, आपल्या महापुरुषांचा गौरव आपणच केला नाही, तर असे काही माथेफिरू हे त्या ठिकाणी राजकारणासाठी कुठल्याही थरावर आणि स्तरावर जाऊ शकतील ही आजची स्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हायला पाहिजे ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद, एक भगवा प्रतिसाद प्रत्येक शहरात विधानसभेत आपल्याला पाहायला मिळतोय, पुढच्या 6-7 दिवसांमध्ये अशीच या ही मालिका कायम राहील, कायम ठेवूया अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. धन्यवाद.